37th नॅशनल गेम सद्या गोंयान चालू आसताना तुमी जेन्ना आतां एक शॉर्ट पळयता तेजेर ते पळयले तुमकां एक भुरगेपणाची गेम याद जातली. भुरगेपणान आमी मोबायलाची एक मिनी गेम खेळटाले, मिनी गॉल्फ गेम म्हणून, आनी ती सद्या एक रियलान हाडलेली आसा, ती म्हळ्यार मिरामार बिचार. मिरामार बिचार मिनी गॉल्फ हें जें कॉम्पिटिशन आसा आनी तें मॅडल टॅली खातीर आसा, आनी तितून गोवा बी पार्टिसिपेट जातलें. आनी हे खातीर लोकांक सगळ्याक ओपन आसा लोकांनी, मुद्दम पळोवची गेम कशी आसा, कित्याक खूब जाण पयलीं ती मोबायलाचे खेळे आसताले मिनी गॉल्फ, आनी पूण ती आतां तुमी सद्या कशी एक्चुअलान खेळटा ती हांगा येवन पळोवपाक वतले. मी डॉक्टर सूरज येवतीकर, मिनी गॉल्फ फेडरेशन ऑफ इंडियाचो जनरल सेक्रेटरी बोलतोय. आणि हा मिनी गॉल्फ जो आहे आमचा खेळ, गोल्फपेक्षा अतिशय कमी जागेमध्ये खेळण्यासाठी आणि असलेल्या उपलब्ध असलेल्या जागेवरती, आपण बघताय की या बीचवरती जे अतिशय सुंदर अशी झाडी आहे या ठिकाणी सुद्धा आपण या मिनी गोल्फला आपण स्ट्रक्चर बनवून आपण खेळू शकतो. याचे आमचे चार प्रकार आहेत मिनी गोल्फचे, त्यापैकी या फेल्ट नावाचा जो आमचा पार्ट आहे त्याचा हे आपण स्पर्धा या ठिकाणी घेतो आहे. ॲडव्हेंचर मिनी गोल्फ, कॉन्क्रीट मिनी गोल्फ आणि मिनिएचर मिनी गोल्फ असे चार प्रकार आहेत आमचे. नॅशनल गेम्स, हां, फर्स्ट टाईम पहिल्यांदा या नॅशनल गेम्समध्ये मिनी गोल्फ इन्क्लूड करण्यात आलेला आहे. आणि मिनी गोल्फ असा खेळ आहे की आमचा प्रत्येक व्यक्ती खेळू शकतो, सामान्य माणूससुद्धा खेळू शकतो. मोठ्या गोल्फला तो चांगलाच आहे आणि प्रसिद्ध आहे, त्याला खूप सारी जागा लागते, पण कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कसं खेळता येईल, कारण की आता आपण बघितलं 5 दिवसाचं क्रिकेट वन डेवरती आलं, वन डेचं 20 वरती आलं, आणि मधात काही काही तर 7 ओव्हरच्याच आपल्या मॅचेस आपण बघितल्या. तसंच या मिनी गोल्फ हा प्रकार आहे, कमी वेळेत कमी जागेत अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळता येतं. याच्यामध्ये आता पूर्ण भारतातून आमच्या नॅशनल चॅम्पियनशिप झाली होती झुंझुनू राजस्थानला, त्यामधून ज्या पहिल्या 7 टीम आहेत, कारण की होस्ट गोवा जी आहे त्यांची टीम खेळणारच आहेत सगळ्या गेममध्ये, आणि इतरत्र ज्या आहेत मेरिटच्या पहिल्या 7 त्या सगळ्या टीम या ठिकाणी खेळायला येणार. 8 टीम खेळणार, टोटल 8 टीम खेळणार. आणि किती पार्टिसिपंट असेल? साधारण 192 पार्टिसिपंट आहेत. ही गेम लोकांना पब्लिक आहे, लोक बघू शकतात, सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, सगळ्या लोकांनी बघावं. आणि गोव्याला तर इतकं चांगलं आहे की हे पर्यटनासाठी चांगलं आहे, पे अँड प्ले, म्हणजे या ठिकाणचे जे हॉटेल्स मालिक असतील, रिसॉर्ट ज्यांचे आहेत, प्रायव्हेट रिसॉर्ट ज्यांचे आहेत, मॉल्स आहेत, ते सुद्धा मिनी गोल्फ चांगल्या पद्धतीनं तयार करून आपल्या हॉटेलमध्ये राहून म्हणजे पर्यटनासाठी सुद्धा याचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीनं या खेळाचा करता येईल. मेडल टॅलीमध्ये आहे, मेडल टॅलीमध्ये आता आम्हाला सर्टिफिकेट मेडल्स आणि हे सगळं प्रोव्हाइड करतात. जेन्ना आम्ही असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी उलयले, त्यांनी सांगलं की ही गेम एक टुरिझम फ्रेंडली असं म्हणून, गोंयची स्टेट असा टुरिझम, त्यांना एक बरी गेम की खूप हॉटेलात दौरू शकता, पेन प्ले करू शकता, आणि हे गेमी सात चान्सीस असतात. इवन आणि एका अशें तुका स्पेशल ट्रेनिंग जाय अशी ना, कोणी कॉमन बीन खेळपाक शकता असं तिने सांगलेलं असं. सो लोकांनी मुद्दम बीन फाल्यां गेम पळोवची, मिरामार बिचार ही गेम जातली, फाल्यां स्टार्ट जातली, टोटल 8 टिमी आसतल्यो, तितून गोवा बीन टीम आसली. स्टुडंटा खातीर स्वप्नल तेड्या वांगडा हांव शिरीश कुंकळकर.